My English book 2, standard 2, 2.1, birds can fly, page number 16. Listen, sing and act. ऐका, म्हणा आणि कृती करा. सुरुवातीला आपण बर्ड्स कॅन फ्लाय ही कविता समजून घेणार आहोत. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू. पक्षी उडू शकतात, पक्षी उंच आकाशात उडू शकतात. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे आकाशात उडू शकतो. Frogs can jump, frogs can jump very very high and I can jump too. बेडूक उड्या मारू शकतात, उंच उंच उड्या मारू शकतात. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे उंच उड्या मारू शकतो. Ducks can swim deep in the water and I can swim too. बदक पोहू शकतात, बदक पाण्यामध्ये खोलवर जाऊन पोहू शकतात. मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे पोहू शकतो. Dogs can walk on the ground and I can walk too. कुत्रे चालू शकतात, कुत्रे जमिनीवर चालू शकतात. मी देखील त्यांच्याप्रमाणे चालू शकतो. Horse can run in the forest and I can run too. घोडे पळू शकतात, घोडे जंगलामध्ये पळू शकतात. मी देखील त्यांच्याप्रमाणे पळू शकतो. Bunnies can hop on the grass and I can hop too. छोटे छोटे ससे उड्या मारू शकतात, गवतात देखील ते उड्या मारू शकतात. मी देखील त्यांच्याप्रमाणे उड्या मारू शकतो. अशा प्रकारे बर्ड्स कॅन फ्लाय ही कविता आहे. यानंतर आपण या कवितेचे गायन करूया. Birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. Ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. Horse can run in the forest and I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. अशा प्रकारे या कवितेचे गायन करायचे आहे. पुढील घटक व्होकॅबलरी, शब्दार्थ. या कवितेतील काही शब्दार्थ आपण पाहणार आहोत. बर्ड्स, BIRDS, बर्ड्स पक्षी. फ्लाय, FLY, फ्लाय उडणे. अप, UP, अप वर. स्काय, SKY, स्काय आकाश. जम्प, JUMP, जम्प उडी मारणे. स्विम, SWIM, स्विम पोहणे. ऑक, WALK, ऑक चालणे. रन, RUN, रन
पढ़ने। फ्रॉग FROG फ्रॉग बेडूक। डक DUCK डक बदक। हॉर्स HORSE हॉर्स घोड़ा। डीप DEEP डीप खोल। बालमित्रांनो, या ठिकाणी जे शब्दार्थ दिलेले आहेत ते शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहा। थँक्यू।